शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे नाही देशाचे अस्मिता आहे. आणि काल मी वर्तमानपत्रात वाचलो, चौथीच्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा पराक्रम, त्यांनी म्हटलेलं लढाई तेच राज्य आहे. माझं नाही, जनतेच राज्य आहे. आणि जनतेला अर्पण केलं त्यांनी त्यांची जी हिंद विश्वराज, त्याचा सगळा इतिहास चौथीच्या पुस्तकातून, हा सगळा इतिहास चौथीच्या पुस्तकातून या सरकारनं काढून टाकला. तुम्हाला शिवछत्रपती लोक, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि शिक्षणाचा वारसा आपल्याला दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना देशाचं, सगळ्यांना देशाचं मालक करून टाकलं. कायद्याचं कायद्याच्या भिन्नाडे निघतात. गोरक्षणाच्या खाली नावाखाली कुणाचाही खून केला जातात. अकराज नावाचा एक मुसलमान बांधव दाबरी शहरामध्ये त्याच्या फ्रीजमध्ये मटण होत, बाहेरच्या लोकांनी हल्ला बोल केला, म्हणजे गोरांचा त्या अकरा अकरा बाहेर काढला, तुडवून तुडवून बायको पुरम समोर खलास करून टाकला. मालकचा प्रेमनाथ या नावाच्या इन्स्पेक्टरने चौकशी केली लॅबोरेटरीमध्ये, आणि लॅबोरेटरीने सांगितलं हे गोमांस नाही, हे साधन होत. पण या गुंडशाहीमध्ये अखेर मारला गेला भारता पौरस्ता होता. त्या सुरेंद्रनाथ सिंगने खरी इन्क्वायरी केली म्हणून त्याची बदली बुलंदशहरात ठरवून पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर बसला असता सुरेंद्रनाथ सिंग झुंडा आली, अनेक लोकांचा खुला आला, गोमांस 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 आरडाओरड केला. इन्स्पेक्टर बाहेर येतो, हात जोडतो, मला सांगा कुठे गोमांस आहे, पकडतो मी कारवाई करतो. ऐकायला त्याला खाली खेचला, आडवा मारला, तुडवलं, त्याचं पिस्तूल काढलं आणि त्याला गोळ्या काय राज्य आहे कायदा सुरू. आणि काही झुंडशाही करू नका, म्हणून या देशातील छत्तीस नामांकित लोकांना गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं, त्याच्यामध्ये श्याम बेनेगल, मणिरत्नम सरांनी लिहिलं की झुंडशाही बंद करा. ते पत्र लिहिलं त्याच्याबद्दल सरकारनं काय केलं, आपल्या सरेंडरमध्ये स्थान पवार साहेब समर्थने येतात. काही फटाके जे आहेत ते आपल्याला 24 तारखेला फोडायचे, त्यासाठी शिल्लक ठेवा. थांबवा गेले आता ते थांबणार नाही. आपण विजयाचे फटाके समजू या.
विकास बंद करायला लाव तर माझ्या बांधवांनो आणि मातांनो पवार साहेबांचं आत्मनिर्भर झालं या राज्यामध्ये हा गोंधळ सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. पवार साहेब महाराष्ट्रामध्ये फिरायला लागले. सरकारनं नाही केलेल्या कामाच्या संदर्भात ते बोलायला लागले. त्यांच्या दुकानांवर हात ठेवायला लागले. सरकारच्या विरुद्ध कोणी बोललं की त्याचं तोंड बंद करण्यासाठी ते सरकार पुढे येतं. त्याच्यासाठी ईडीचा वापर करणार, सीबीआयचा वापर करणार, पोलिसांचा वापर करणार. खरे खोटे काय वाटेल ते तुमच्यावर गुन्हे दाखल करणार, तुमचं तोंड बंद करणार. अरे हे जे चॅनल आहेत ना, एक टीव्हीवाले यांची सुद्धा माझ्यावरी परिस्थिती आहे. त्यांच्याबद्दल चांगलं बोला वाईट बोललं दुसऱ्या दिवशी इन्कम टॅक्स आलाम घरी त्याच्यामुळे ईडी त्यामुळे ते सुद्धा त्यांच्याबद्दल चांगलंच बोलतं. काय करणार विचार आपल्याबद्दल एक शब्द बोलतील त्यांच्याबद्दल दहा शब्द बोलतील. त्यांची चूक नाही, यांची तर चूक अजिबात नाही. काय काय छगन भुजबळा पन्नास सापडला कोईडीमध्ये म्हणजे त्याने म्हणजे 25,000 कोटी खाल्ले पण म्हणाले 10,000 कोटी खाल्ले. महाराष्ट्र सदन एवढं सुंदर बनवलं त्या महाराष्ट्र सदनात पूर्ण काम झाल्यानंतर सुद्धा 100 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट ठरलं होतं महाराष्ट्र सदन आणि मुंबईच्या इमारती. काम पूर्ण झाल्यानंतर सुद्धा 1 रुपया कंत्राटदाराला अजून मिळाला नाही आणि माझ्यावर केस टाकली 850 कोटी खाली. त्याला रुपया दिला नाही अजून. माझ्यावर 850 कोटीची केस टाकली, बंद केले 2.5 वर्ष. चिदंबरम सरकारच्या विरुद्ध लिहितात तोडतात. ईडीने 2 महिने झाले आत सगळ्या दोषांच्या तलवारी लावलेल्या आणि साहेब ज्यावेळेला बोलायला लागले त्यावेळेला परत त्यांना वाटलं की ठीक आहे. जसं आपण इतरांना की ईडीची भीती घालतो तोंड बंद करतो तसं साहेबांचं तोंड बंद करू. नाव जसं साहेबांचं बाहेर आलं सगळ्या जगामध्ये नाव घेतलं. शरद पवार साहेबांवर ईडीची केस दाखल सगळी खबर मारली आणि साहेब म्हणाले ते कशाला माझ्याकडे येतात, मी त्यांच्याकडे जातो. आणि ज्या बँकेशी माझा काही संबंध नाही त्या बँकेच्या गुन्ह्यामध्ये ईडीचा गुन्हा दाखल कसा होतो. साहेबांनी सांगितलं मी शुक्रवारी 2 वाजता जाणार आणि विचारणार काय केलं तर सांगा. आणि साहेब जाणार म्हणून आपल्या महाराष्ट्राने ठरवलं. साहेब तुम्ही एकटे नाही, लाखो लोक या महाराष्ट्राचे तुमच्या बरोबर आहेत. या नाशिक शहरातून हजारो गाड्या निघाल्या, सगळीकडून जाणार नाही. हायवे दिवे बंद झाले, पोलिसांनी अडवले, दिवसभर हायवे बंद होते, गाड्या बंद केल्या, लोक रस्त्यावर आले, काही लोक अपघाती घेऊन पोहोचले. मुंबईमध्ये सुद्धा ताण निर्माण झाला, स्फोटक परिस्थिती निर्माण झाली, रोड रस्त्यावर यायला लागले आणि पोलीस कमिशनर सरकारचा विनंती घेऊन आले सरकारची की साहेब तुम्ही जाऊ नका